छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का, माजी महापौरांसह डझनभर नगरसेवक शिंदेंच्या तंबूत, नाशिक मधल्या ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि नाशिक तो झांकी है मुंबई बाकी है असंच शिंदे गटाचे शिलेदार म्हणू लागले। मुंबईत एकनाथ शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी करतायत अशी चर्चा आहे। ठाकरे गटाच्या दोन माजी महापौरांसह ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। दोन महिला माजी महापौर शिंदे गटात जाणार असल्याचं समजतंय, त्यामध्ये मुंबई शहराच्या दोन तर उपनगरातल्या तिघींचा समावेश आहे। ज्येष्ठ माजी नगरसेविका भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होत्या। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी। पण त्यांनाही शिंदे गटात जाण्याचा सल्ला भाजपने दिलाय। सात नगरसेवकांची शिंदे गटासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतंय। दोन का बरेच माजी महापौर आहेत, फक्त दोनच नाही आहेत, आणि ज्या पद्धतीने मुंबईला जेव्हा भगदाड पडणार आहे तेव्हा मला असं वाटतं की कुठून ठिगळ लावावं असं त्यांना कळणार नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे। लवकरच तुम्हाला सर्वांना जे प्रवेश होतील ते तुमच्या समोरच होतील। आता ते जे काय म्हणतील, सत्तेचं काय सगळं दिसतंय, त्यामुळे जे असतील ते जातील। पण खास माझी ना, माझी भरपूर आहेत ना, आणि तुम्हाला भेटण्यासाठी असं असं काहीतरी बोलू नका। मुंबई महापालिका निवडणूक घोषित होताच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्का देणार असल्याचं समजतंय। मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचे 97 नगरसेवक होते, त्यातले 5 शिंदे गटात गेल्यानं ठाकरेंकडे 92 नगरसेवक उरल्यात। भाजपचे 83, काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8 असं सध्याचं संख्याबळ आहे। ठाकरे गटातून शिंदे गटात मोठं इनकमिंग झालं तर महापालिकेत सत्तांतर अटळ असल्याचं संख्याबळावरून दिसतंय। ठाकरेंच्या 92 शिलेदारांना सुरुंग लावण्याची रणनीती शिंदेंनी आखली आहे। मुंबई महापालिकेवरचा ठाकरे गटाचा झेंडा उतरवण्याबरोबरच मुंबई म्हणजे ठाकरे हा शिक्काच पुसण्याचा शिंदेंचा मनसुबा आहे। मनोज कुलकर्णी आणि कृष्णात पाटीलसह झी 24 तास मुंबई।